एक आसमानी संकट समजू शकतो, पण या गद्दारांची जी सुलतानी आलेली आहे, या सुलतानीचं संकट ही त्याहीपेक्षा मोठं आहे. हे असं जर का सरकार असेल तर काय चाटायचं आहे? डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतायत? अरे नुसतं डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसतं वाफा सोडते, हवेत मध्ये नुसतं थापांच्या वाफा सोडते. सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी, योजना मात्र कागदावरी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर इकडे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाला आलेलो आहे. पण भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती करायची आहे की मी येताना सुद्धा पाऊस लागला, आपण गावागावातनं आलायत, खेड्यातून आलेला आहात, शांततेने आला तसं शांततेने जा, कुठेही घाई गडबड करू नका. आणि भरपूर पाऊस लागला तर थोडा वेळ बाजूला थांबलात तरी चालेल, पण समोरचा रस्ता दिसत नसताना उगाच पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. या दोन जिल्ह्यांमध्ये तशी वरुणराजाची कृपा आहे. हा पत्रकार बांधवून जरा बसून घेतलं तर बरं होईल, जरा बसून घ्या ना, कॅमेरा ऑन ठेव आणि बसून घ्या, जरा बसा, कॅमेरा ऑन ठेव आणि बसून, हा जरा प्लीज बसून. आणि ही शंभू महादेवाची कृपा आहे, कोणतीही यात्रा न काढता या दोन जिल्ह्यांवरती शंभू महादेव आपल्या आशीर्वादाचा अभिषेक करतोय. पण मी शंभू महादेवाला आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की महादेवा, तुझा हा आशीर्वाद माझ्या संपूर्ण मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तू दे. आणि सरकार कसंही असो, पण जो माझा बळीराजा आहे, शेतकरी आहे, तो माझा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठेही अवकृपा होऊ देऊ नको. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, आणि तुझ्या आशीर्वादाच्या ह्या जलधारा माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरती अशाच बरसत ठेव. नाही ठीक आहे, काय नाही, बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. काय एक तर गर्दी खूप झालेली आहे, आणि या अशा तसं म्हटलं तर मंडपाच्या सभेची आपल्याला सवय नाही आहे. जेवढी गर्दी मंडपात आहे तिथपर्यंत गेलेली आहे, त्याच्या पलीकडे कित्येक जण माझे उन्हामध्ये आहेत. काही जणांना अशी अपेक्षा असेल, तुम्हाला अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली का? माता दुष्काळ आहे, किती पेरण्या केल्या तुम्ही, मला कळतच नाही किती या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा गुन्हा काय. सरकार बदलल्यानंतर एक आसमानी संकट समजू शकतो, पण या गद्दारांची जी सुलतानी आलेली आहे, या सुलतानीचं संकट ही त्याहीपेक्षा मोठं आहे. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावरती आलाय, जे जे काही शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं, हे एवढंच काम हे इथे बसलेले आणि दिल्ली त्यांचे मायबाप बसले ते करत आलेले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी इथला विषय नसला तरी देखील, खरं म्हणजे सरकारने मध्यस्थी केली पाहिजे, निर्यात शुल्क वाढवलं. अरे शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते पैसे देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे, पण त्याचबरोबरीने जो ग्राहक आहे ज्याला कांदा पाहिजे त्याला रिजवी भावामध्ये, एक परवडणाऱ्या भावामध्ये कांदा देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं पाहिजे. पण सरकार काय बघायला तयार नाही आहे. मध्ये तर मी एक बातमी अशी वाचली, जरा शांत राहणार, मध्ये तर मी एक बातमी अशी वाचली की आपल्या इथले एक निवृत्त अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी, नाव मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे, त्याने एक सर्वे केला, चांगला कर्तबगार अधिकारी, अगदी आपल्या सरकारच्या काळामध्ये करोनामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं, आणि एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मला सुद्धा त्याचा एक कामाचा आवाका चांगला माहिती होता. त्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा एक सर्वे केला, आणि सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे नैराश्याच्या गर्तेमध्ये, नैराश, निराश, काय करायचं कळत नाही, मेहनत करतोय, पीक आलं तरी पिकाला भाव नाही, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली तर नुकसान भरपाई नाही, मग करायचं काय?
आणि हा संपूर्ण असा निराश झालेला शेतकरी, हा शेतकरी मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये 1 लाखाच्या वरती त्यांनी बघितलं, 1 लाखाच्या वरती आहे. आणि म्हणून त्याने एक निष्कर्ष काढला आणि सरकारला सादर केला. हा पेरणीपूर्वीचा म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा सर्वे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला कोणती अट ना घालता 25,000 रुपये रोख रक्कम त्याला द्या, की जेणेकरून त्याला पेरणी बिरणी सगळ्या शेतीसाठी ती मदतीला येईल. अहवाल सादर झाला, पैसे तर मिळाले नाहीच, पण त्या अधिकाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. हा शेतकऱ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या नशीबी येणारा हा भोग आहे. हे असं जर का सरकार असेल तर काय चाटायचं आहे? डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतायत? अरे नुसतं डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसतं वाफा सोडते, हवेत मध्ये नुसतं थापांच्या वाफा सोडते. सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी, योजना मात्र कागदावरी, योजना कागदावरी.